हे रहस्य काय आहे, हे गुण काय आहे हे त्याला कळतं का? त्या दोघांची मैत्री मैत्रीचं प्रेमात रूपांतर होतं का आणि पुढे काय होतं हे सांगणारा अत्यंत रहस्यमय असा हा चित्रपट नेबर्स 20 मार्चला प्रदर्शित होत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. या चित्रपटाचा जेव्हा टीझर प्रदर्शित झाला त्यावेळेला काही तासाभरात 5 लाख व्यूअर्सनी याला लाईक दिलेले आहे. तिचा तो प्रोसेस तुम्हाला फिल्म मध्ये पाहायला मिळेल.
नेबर्सची जर्नी सुरू झाली आहे आजपासून कुठेतरी 3 वर्ष आधी वगैरे, जेव्हा मी ॲक्च्युली स्टार्टेड लाईक यु नो मीटिंग पीपल म्हणजे डेट्स आर्टर्स अँड ऑल ऑफ दॅट स्टफ. पण मग कुठेतरी आमचं हे पण होतं की ते कुठे कॉम्प्रोमाइज नव्हतं की लोकेशन नाही आहे तर जसं आपल्याला पाहिजे ते नाही मिळत तर मग आपण थांबतो. मग आपण वी ट्राय टू क्रिएट मोर म्युझिक असेल त्याला तितका टाईम द्यावा लागतो. मग हे सगळं करता करता खूप मेहनतीने एक बरीच मोठी आमची टीम आहे. तर मग वी हॅव लाईक तसंच म्हणजे क्राफ्ट करून ही बनवलेली मूवी. सायफाय जॉनरचे पिक्चर आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये पोचलं. सो हा एक सायफाय पिक्चर आहे आणि येट इट इज अ लव्ह स्टोरी. सो एक वेगळ्या पद्धतीची सायफाय लव्ह स्टोरी आहे. सो म्हणून प्रेक्षकांनी ही एक युनिक स्टोरी बघायची. सो मला रिक्वेस्ट आहे 20 मार्चला आमचा पिक्चर रिलीज होतो आहे. सो प्लीज जा आणि प्रत्येकालाच मला असं वाटतं फिल्म बघताना प्रत्येकालाच हसायचं असतं. सो या फिल्ममध्ये फ्रेंडशिपचे पण ट्रायल्स आहे. मी आहे, अमित आहे म्हणजेच सिद्धार्थ, रोशन आहे म्हणजेच चेतन, कृतिका आहे जे सगळ्यांचे फेवरेट असतात. सो खूप जास्त एंटरटेनमेंट आहे. तुम्ही नक्की बघा 20 मार्च नेबर्स. नक्कीच तुम्ही पाहू शकते 20 मार्चला हा चित्रपट रिलीज होतोय. आम्ही तर पाहणारच होतो. पहा फक्त साम्राज्य. साम्राज्य एक पाऊल प्रगतीकडे.